लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जलसमृद्ध नाशिक या अभियानात धरणामध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जातो आहे। अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे। यातून मोठ्या जलाशयांची पाणी साठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पादन क्षमता वाढणार आहे। यासोबतच परत धरणांमध्ये गाळ साचू नये यासाठी जमिनींची होणारी धूप थांबवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी नद्यांच्या उगमस्थानापासून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी केलं। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जलसमृद्ध नाशिक अभियान 2024 अभियानाला सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातील गंगावरे गावापासून जलसमृद्ध नाशिक अभियानाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला आहे। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जतीन रहमान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र अमले, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, त्याचबरोबर बांधकाम संघटनेचे प्रतिनिधी गंगावरे, सावरगाव आणि बेळगाव ढगा या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जलसमृद्ध नाशिक अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, सेवाभावी संस्थांनी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने योगदान द्यावं असे आवाहन जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी केलेलं आहे। मागील काळात सन 2018-19 यवतमाळ आणि बुलढाणा येथे प्रशासन आणि लोकसभागातून अशाच प्रकारची कामं करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। आणि त्याच धर्तीवर नाशिकमध्ये हे अभियान राबवताना सेवाभावी आणि इतर सर्व संस्था, नागरिक यांची सढळ हाताने झालेली मदत पाहता या अभियानाची व्याप्ती येणाऱ्या काळात निश्चितपणे गती घेणार असल्याचा विश्वास देखील यावेळी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी व्यक्त केला। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।